माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवू नका अशी भावना व्यक्त केली होती. परंतु गेली 2.5 वर्ष मालिका सुरू असताना जगदंबा क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्य भावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे, परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं असून काय दाखवायचं काय वगळायचं हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल असं मत या मालिकेचे संभाजी म्हणजेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मांडलंय. पाहूयात. नमस्कार, जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोल्हे. नुकतीच एक बातमी एका वेब पोर्टलवर माझ्या निदर्शनास आली आणि त्या बातमीमध्ये मी स्वतः फोन करून सन्माननीय माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना मालिकेतील काही भाग वगळण्याविषयी आश्वासन दिलं असं माझ्या वाचनात आलं. परंतु हे वृत्त धादांत खोटं आहे. माझा सन्माननीय माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याबरोबर दूरध्वनीवर संवाद झाला, परंतु त्यांना मी एवढंच आश्वस्त केलं की गेली 2.5 वर्ष जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी ज्या जबाबदारीनं ज्या नैतिक जबाबदारीनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रेक्षकांसमोर आणण्याच्या एका शुद्ध हेतून ही मालिका करतायत, त्यामुळे कोणतीही अडचण येण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि आवश्यक ती संपूर्ण खबरदारी या मालिकेचं चित्रीकरण करतानाच घेतली गेलेली आहे आणि मालिकेचं चित्रीकरण आधीच पूर्ण झालेलं आहे. जी आवश्यक वाटते ती खबरदारी नक्कीच आम्ही घेतलेली आहे, त्यामुळे चिंता करू नये असं फक्त मी त्यांना सांगितलं. आणि कोणता भाग दाखवायचा कोणता भाग वगळायचा हा निर्मात्याचा निर्णय नसतो, तर हा निर्णय सर्वस्वी झी मराठी या वाहिनीचा असणार आहे, त्यामुळे या बाबतीतलं कोणतंही चुकीचं वृत्त प्रसारित केलं जाऊ नये अशी माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे.